वळूयात पुढच्या बातमीकडे। कोरोनाचं सावट यंदा गणेशोत्सवाच्या सर्व दिवसांवर तर दिसून आलंच, ना आगामीची मिरवणूक नाही नंतरची मिरवणूक। आज बाप्पाला निरोप देतानाही हे ठळकपणे जाणवते। नाशिकात पालिकेच्या माध्यमातून नैसर्गिक ठिकाणांसह कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत, तसेच काही सामाजिक संघटनांना देखील पुढाकार घेत गणपती दान करण्याचा उपक्रम राबवलाय। नाशिकमधील गणेश विसर्जन संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। नाशिकमध्ये देखील अत्यंत भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देतानाची परिस्थिती आहे। खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती बाप्पाला निरोप देताना काळजीपूर्वक निरोप सुद्धा नागरिक देत आहेत। मागच्या 10-11 दिवसाच्या पाहुणचारानंतर आज बाप्पाला भावूक आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात निरोप दिला जातोय महापालिकेतर्फे। अशा पद्धतीचे नाशिक शहरात कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि बाप्पा चं विसर्जन करताना मूर्ती याच 19 कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्याचं आवाहन देखील केलं जातोय आणि काही एन्जॉय करणं अशा पद्धतीचं जे आहे देव द्या देवपण घ्या हे जे आहेत उपक्रम इथे राबवण्यात आलेला आहे। जेव्हा प्रत्येक भाविक जेव्हा गणपती दान करायला येतो त्यांच्या हात आम्ही सॅनिटाईज करतो आहोत, गणपतीच्या मूर्त्या देखील सॅनिटाईज करून या ठिकाणी घेतो आहोत आणि त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं फिजिकल डिस्टन्सिंग पाळून या ठिकाणी कार्यक्रम राबवतो आहोत आणि हाच बेसिक फरक दरवर्षीपेक्षा ह्यावेळेस थोडासा जास्त आहे। त्यामुळे लोक पण गर्दी करत नाहीये, लोक वेळोवेळी ऑनलाईन बुकिंग स्लॉटिंग केलेलं आहे, त्यानुसार लोक येत आहेत आणि जास्ती कन्व्हिन्स करायची गरज येत नाही, लोकांनाही कळतंय, लोक स्वयंस्फूर्तीने येऊन गणपती मूर्ती दान करताना दिसतात। किरण गोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक।